माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या कराडच्या गल्लीबोळात फिरत आहेत. काँग्रेसचे एवढे मोठे नेते असताना राज्यात लांबच, पण चव्हाण हे शेजारच्या मतदारसंघातही प्रचाराला जाऊ शकलेले नाहीत. आपल्याच कराड दक्षिण या मतदारसंघात ते अडकून पडले आहेत. असं का घडलं, अशी कोणती धास्ती चव्हाण यांना आहे, याचा शोध या व्हिडिओमधून घेऊया. चव्हाण यांच्या पायाखालची वाळू घसरवण्यासाठी एक व्यक्ती कारणीभूत ठरली, ती म्हणजे डॉक्टर अतुलबाबा भोसले. 2014 पासून चव्हाण यांच्या पराभवासाठी प्रत्येक निवडणुकीत हिरिरीनं उतरणारे भोसले यांना यंदा विजयाचा विश्वास आलाय. या विश्वासामागं गेल्या 3 निवडणुकांची आकडेवारी कारणीभूत आहे. हीच आकडेवारी चव्हाणांसाठी धोक्याची घंटा आहे. राज्यात मुख्यमंत्री असताना 2014 निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण सुरक्षित जागेच्या शोधात होते. त्यावेळी काँग्रेसनं कराडचे दिग्गज नेते विलासकाका उंडाळकरांचं तिकीट कापलं आणि चव्हाण यांना दिलं. याविरोधात विलासकाकांनी बंडखोरी केली. अतुल भोसले भाजपमध्ये गेले आणि मैदानात उतरले. मोदी लाट असल्यानं काहीही होऊ शकणार होतं, वातावरणही तसंच होतं, पण चव्हाण 16,000 मतांनी निवडून आले. चव्हाण यांना 76,831 मतं मिळाली, विलासकाकांना 60,430 मतं, तर भाजपकडून रिंगणात असलेल्या भोसले यांना 58,621 मतं मिळाली. चव्हाण निवडून आले, पण तरी 2009 विधानसभेत 9,000 मतांवर असलेला भाजप पक्ष 2014 थेट 58,000 गेला. ही मोठी झेप भोसले यांच्यामुळं भाजपनं घेतली होती. चव्हाणांच्या मतांना येथूनच उहटी लागली. मग महायुती सरकारच्या माध्यमातून अतुल भोसले यांनीही मतदारसंघात विकासकामांचा आणि समाजकार्याचा धडाका सुरू ठेवला. त्याचा त्यांना उपयोग झाला. 2016 भोसलेंनी कराडची नगरपालिका काँग्रेसकडून ताब्यात घेतली. स्थानिक राजकारणातही चव्हाण यांची पिछेहाट त्यानिमित्तानं सुरू झाली. 2019 चव्हाणांना आणखी एक अलर्ट मिळाला. त्या निवडणुकीत विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी बंडखोरी केली. अतुलबाबा भोसले यांनी पुन्हा आव्हान देत चव्हाण यांना कडवी लढत दिली. त्यामुळं विजयासाठी चव्हाणांना बराच संघर्ष करावा लागला. त्यावेळी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र मतदान झालं. लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना 31,000 लीड होतं. तिथंच चव्हाणांना विधानसभेसाठी अवघ्या 9,000 लीड मिळालं होतं. तेव्हाच बोललं गेलं होतं की अतुलबाबा भोसले यांनी आणखी थोडा जोर लावला तर ते कराड दक्षिण जिंकू शकतात. हाच आत्मविश्वास भोसले यांना पुढची 5 काम करण्यासाठी मोलाचा ठरला. याच दरम्यान चव्हाण यांचं मतदारसंघात दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलं. चव्हाण मतदारसंघात कमी, मुंबईत आणि दिल्लीत जास्त दिसू लागले. वास्तव्यालाही मुंबईत राहू लागले. त्यामुळं त्यांचे अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून जात असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. इकडं अतुलबाबा भोसले यांनी जनसंपर्कात कमालीची वाढ केली. गावखेड्यात ते दिसू लागले. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात कमालीची कामं केली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं सेंटर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उभं राहिलं होतं. कृष्णा कारखाना जयवंत शुगर्स या कारखान्यातून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळत गेला. त्यामुळं अतुलबाबा भोसले यांची एक विजनरी नेता अशी चर्चा कराडच्या घराघरात होऊ लागली. नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीकडं विधानसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात होतं. कराड दक्षिण मतदारसंघही त्याला अपवाद नव्हता. अतुल भोसले यांनी इथं अथक परिश्रम घेतले. या मतदारसंघात भाजप उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले लीडवर आले. ते लीड केवळ 616 मतांचं होतं, पण जिथं भाजपला उभं राहायलाही जागा नव्हती तिथं अतुलबाबा भोसले यांच्या रूपानं भाजप उभी राहिली आणि मताधिक्यही मिळवलं. 616 मतांचा हा आकडा ऐतिहासिक ठरणार आहे, कारण याच आकड्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्या संभाव्य पराभवाचा पाया रचला आहे. भाजपनं देखील हे हेरलं आहे. अतुलबाबा भोसले यांच्या पाठीशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकूणच महायुतीनं ताकद लावली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी गेली 6 पायाला भिंगरी लावली आहे. जायंट किलर म्हणून ओळख मिळवण्यासाठी बेरजेचं राजकारण करत अनेक राजकीय समीकरणं जुळून आणली आहेत. त्यातूनच काँग्रेससाठी ही जागा जिंकणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलंय. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांच्या प्रचारासाठी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना प्रचारसभा घ्यावी लागली. हा त्यांच्या विरोधकांसाठी खिल्लीचा विषय बनला. उदयनराजेंना मताधिक्य मिळाल्यामुळं भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळं भोसलेंसाठी कधी नव्हे ते अशी अनुकूल परिस्थिती यावेळी निर्माण झाली आहे. त्यामुळंच कराडमध्ये भाजपचं कमळ खुललं तर आश्चर्य वाटायला नको. या साऱ्या परिस्थितीमुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कराडचा निकाल ऐकायला उत्सुक झाले आहेत. तर मंडळी, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.